डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त घरावर उभारला बाबासाहेबांचा पुतळा. सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका अनुयायाने आगळ्या वेगळ्या पद्धतीने मानवंदना दिली आहे. अजय भालेराव या अवलियाने चक्क स्वतःच्या घरावरच बाबासाहेबांच्या पुतळ्याची स्थापना केली आहे. सोलापुरातील भाग्योदय हाऊसिंग सोसायटी सरोज या नव्या बंगल्यावर त्यांनी हा पुतळा स्थापन केला आहे. 7 फूट उंच असणारा हा पुतळा बनवण्यासाठी साधारण 6 महिन्यांचा कालावधी लागला आहे. सोलापुरात ह्या घरावरील पुतळा पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत असताना पाहायला मिळत आहे. पुतळ्याचा आकारमान आहे हा 7 फुटाचा. ह्या मागे प्रेरणेमागे बाबासाहेबांनी आमच्यासाठी एवढं काय केलंय की त्यातून आम्ही काहीतरी बाबासाहेबांसाठी करावं आणि ह्या हेतून त्यांच्या प्रेरणा सगळ्यापर्यंत जाव्या. बाबासाहेब काय ते सगळ्यांना माहीत नाही, अजून तळागाळातल्या लोकांना अजूनही बाबासाहेब काय ते समजलेलं नाही आहे. त्यांचा समजवायचा आम्ही प्रयत्न करतो, बाबासाहेबांच्या उद्धारांचा प्रयत्न करतो. समानतेसाठी बाबासाहेबांनी आज आमच्यासाठी जे दिलं आहे, जे मी थांबलेली जागा आहे, जे मला घर मिळालं, हे बाबासाहेबांच्या पुण्याने आहे. आज जे मी तुम्हाला बोलतो आहे तो बोलण्याचा हक्कही मला बाबासाहेबांनी दिला आहे. गाव गुंडाबाहेर आपलं घर असलेलं, गावाच्या बाहेर असलेलं माझं वास्तव्य बाबासाहेबांनी शहरातून मला बनवून इमारत राहून देण्याचा तो मला संकल्प मिळाला. त्यांच्या हातून आणि त्यांच्या सहीमुळे, त्यांच्या उद्धारांमुळे, त्यांच्या प्रयत्नातून, त्यातून आम्ही हे साध्य केलेलं आहे. त्यामुळे बाबासाहेबांना आम्ही दिलेली एक जयंतीविषयी मानवंदना आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सोलापूर.